अनिमेशची आज नोकरी गेली होती त्या टेन्शन मध्ये तो रस्त्यावर फिरत होता आणि एका झाडाखाली येऊन बसला होता मोठ्या मुश्किलीने एक नोकरी मिळाली होती ती ही आज गेली नुकतंच माझं लग्न झालंय तेव्हाच अनिमेश बायको सीमाने त्याला फोन केला अहो आपण गाडी कधी घेणार आहे गाडी अगं तुला गाडी का पाहिजे माझ्या मैत्रिणीने नवीन गाडी घेतलीये खूप सुंदर आहे ती मला पण एक गाडी पाहिजे सीमा माझ्याकडे तेवढे पैसे नाहीये मी कुठून गाडी खरेदी करू मला काही माहित नाहीये मला नवीन गाडी पाहिजे म्हणजे म्हणजे पाहिजे पाहिजे सीमाने फोन कट केला अनिमेश आणि सीमाचं लग्न होऊन काहीच महिने झाले होते सीमा खूप हट्टी मुलगी होती तिला बऱ्याच काही गोष्टी हव्या होत्या अनिमेशला सीमा बरोबर लग्नच करायचं नव्हतं पण अनिमेशची आई विमलाने त्याला जबरदस्ती केली अरे ही मुलगी लग्नासाठी तयार झालीये तू हिच्याशीच लग्न कर पण आई माझा पगार तेवढा नाहीये मग काय झालं बायकोला दोन वेळच खायला तर घालायचे तू लग्न कर बाळा हिच्याशी नाहीतर दुसऱ्या मुली मिळणार नाही अनिमेषने आपल्या आईचं बोलणं ऐकलं आणि सीमाबरोबर लग्न केलं लग्नाच्या दोन दिवसानंतर सीमा अनिमेषला म्हणाली तू तर मला लग्नाच्या पहिल्या रात्री काहीच गिफ्ट दिलं नाहीस माझ्या मैत्रिणीला तिच्या नवऱ्याने सोन्याचा हार गिफ्ट केला होता अगं सीमा लग्नात आधीच एवढा खर्च झाला होता म्हणून मी काही गिफ्ट नाही आणलं पण तू काळजी करू नकोस मी पुढच्या महिन्यात नक्की तुला गिफ्ट देईन मला एक सोन्याचा हारच पाहिजे दुसरी कुठली स्वस्तातली वस्तू नाही चालणार का स्वस्त तुला काय मी स्वस्तातली मुलगी वाटते का अरे यार मी कोणाशी हे लग्न केलंय तुला किती छान छान येत होती मला ठीक आहे मी काहीतरी बघतो तू शांत दिवशी अनिमेश सीमासाठी एक सोन्याची अंगठी घेऊन आला पण सीमा त्यानेही खुश झाली नाही सीमाला बऱ्याच काही गोष्टी हव्या होत्या तिच्या मैत्रिणी दर महिन्याला काही ना काहीतरी खरेदी करायच्या त्यामुळे ती अनिमेशच्या मागे लागून असाच हट्टीपणा करायची सीमाच्या या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी अनिमेशने बँकेतून लोन घेतलं होतं पण आता त्याची नोकरी गेली होती आणि तिकडे सीमा गाडी घेण्याचा हट्ट करत होती अनिमेश घरी आला तर सीमाने त्याच्याबरोबर वाद घालायला सुरुवात केली तू जर गाडी घेतली नाहीस ना तर मी आत्ताच्या आत्ता आईकडे निघून जाईन सीमा अगं तुला कळत नाहीये का माझी नोकरी गेली आज माझ्याकडे घर चालवायला पैसे नाही मग मी काय करू माझ्याशी कशाला लग्न केलंस तू या सगळ्या गोष्टी करायला जमत नाही तर मग मग लग्न कशाला केलंस सीमाची सासू विमला तिथे आली आणि ती तिला समजावत होती सीमा अग असा हट्ट करणं चांगलं नाही अनिमेष प्रयत्न करतोय ना तुम्ही मध्ये बोलू नका मला गाडी पाहिजे म्हणजे पाहिजे मला दाखवून द्यायचं की माझ्याकडे पण खूप छान गाडी आहे सीमाने हट्ट धरला होता सीमाच्या मैत्रिणीने तिला व्हिडिओ कॉल केला सीमा ही बघ आमची नवीन गाडी तू कधी घेणार आहेस नवीन गाडी मी पण याच महिन्यात गाडी घेणार आहे <laughs> मी इतकी मोठी आणि महागडी गाडी घेणार आहे ना की तू बघतच राहशील आणि तो मनातल्या मनात, मनात विचार करत होता मी आईला सांगितलं होतं की मला लग्न करायचं नाहीये पण आईने उगाच मला लग्न करायला जबरदस्ती केली आता काय करू गाडी कुठून आणू दुसऱ्या दिवशी अनिमेश नवीन नोकरी शोधण्यासाठी निघाला कंडिशनही चांगली नाहीये आणि तुला नोकरीचा तेवढा अनुभवही नाहीये मग मी तुला काम कसं काय देणार पण तुला ही नोकरी हवीये कशाला माझी जुनी नोकरी आताच गेलीये त्यामुळे मी समजलं मला पण माझ्या ऑफिस मध्ये काही वेकन्सी नाहीये मला कुठलंही काम द्या सर मी काहीही करायला तयार आहे आ, तुला गाडी चालवायला येते हो सर मला एक ड्रायव्हर पाहिजे मी तुला ड्रायव्हरचं काम देऊ शकतो आणि रात्री तू तु गाडी तुझ्या घरी घेऊन जाऊ शकतोस मला मान्य आहे सर ठीक आहे मग तुझी नोकरी पक्की पण रोज सकाळी गाडी घरी घेऊन यायची आणि ऑफिस मधून घरी यायचं अनिमेशने हे मान्य केलं त्याच्या डोक्यात एक आयडिया आली रात्री त्याने आपल्या बॉसला घरी सोडल्यानंतर ती गाडी घेऊन तो आपल्या घरी आला गाडी बघून सीमा आनंदाच्या भरात उड्या मारू लागली अरे वा किती छान गाडी आहे ही किती सुंदर आहे तुला खूप दिवसांपासून गाडी हवी होती ना म्हणून मी आज गाडी घेऊन आलो आपली <laughs> पहिली गाडी खूपच छान आहे अनिमेश तुला नवीन नवीन नोकरी का म्हणून तर मी गाडी खरेदी केली चला तुम्ही गाडीत बसा तो शहरातल्या रस्त्यांवरती फिरत होता तो आपल्या आईशी आणि बायकोशी खोटं बोलत होता सीमा आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ कॉल करून गाडी दाखवत होती ही बघ आमची नवीन गाडी किती छान आणि केवढी मोठी आहे बघ सीमाला असं खुश बघून अनिमेश पण खुश झाला होता पण अनिमेशला याची कल्पना नव्हती की त्याचं हे खोटं एक ना एक दिवस काही महिने असंच सुरू होत सीमाला तिच्या मैत्रिणीने फोन केला सीमा आज आपण सगळ्याजणी शॉपिंग करायला जाऊयात ठीक आहे मी गाडी घेऊन येते सीमा गाडी घेऊन निघून जाते तिकडे अनिमेशचा बॉस ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन बसले होते अरे अनिमेषला येलं एवढा ये वेळ कसं काय लागला तू अजून आला का नाही बसने अनिमेषला कॉल केला अनिमेष झोपेतून उठला तेव्हा त्याने पाहिलं की गाडी दारात नव्हतीच अगं आई गाडी कुठे आहे अरे ती तर सीमा घेऊन गेलीये तू आज बसने मध्ये जा अरे यार आता मी यांना कसं सांगू की ही गाडी म्हणजेच माझं ऑफिस आहे बस अनिमेषला खूप ओरडले आणि ते म्हणाले तुझ्यामुळे मी आज ऑफिसला नाही जाऊ शकलो मी तुला नोकरीवरून काढून टाकतोय आज रात्री गाडी घेऊन ये आणि मला चावी देऊन जा संध्याकाळी सीमा गाडी घेऊन परत घरी येते तेव्हाच बँकेची काही माणसं तिथे आली. अनिमेश कोण आहे इकडे? मी आहे. बोला काय झालं? बँकेचं लोन नाही फेडलं तुम्ही. ही तुमची गाडी आहे ना? आम्ही घेऊन जातोय. एवढं बोलून तो माणूस ती गाडी घेऊन निघून गेला. आता काय होणार? सगळं काही संपून गेलं. गाडीही गेली आणि नोकरी पण गेली. पण का? आणि तू आज बसने का नाही ऑफिसला गेलास? अगं ती गाडी म्हणजेच माझं ऑफिस आहे. मी ड्रायव्हरची नोकरी करतो. अनिमेशने सगळं खरं खरं सांगितलं. आता पोलीस मला घेऊन जातील आता मला जेलमध्येच पडावं लागेल हे सगळं केवळ तुझ्यामुळे झालंय तुझ्या लालचीपणापोटी मला हे सगळं करावं लागलं सीमा पोलिसचं नाव ऐकून सीमा खूप घाबरली माफ कर मला हा सगळा दिखावा करण्यासाठी मी तुला खूप दुखावलंय सीमा तू या घराची सून आहेस सुनेचं काम असतं आपलं घर सुरक्षित ठेवणं पण तुझ्यामुळे आज सगळं काही विस्कळून गेलं सीमाला आपल्या चुकीचा पश्चाताप होतो तिने आपले सगळे दागिने गहाण टाकले आणि बँकेतलं सगळं लोन फेडून गाडी परत घेऊन आली अनिमेश बॉसच्या घरी गाडी द्यायला गेला आणि बॉसची माफी मागितली सीमाचं ते ते रडणं बघून बॉसने पुन्हा नोकरी दिली म्हणाले सीमा खूप वाईट असतो मन लावून काम कर एक ना एक दिवस तुझ्याकडे पण नवीन गाडी असेल अनिमेश बरोबर सीमा पण नोकरी करू लागली घरात आता आनंद आणि शांतीचं वातावरण होतं आणि काही वर्षांनंतर त्यांनी आपली पहिली गाडी खरेदी केली आणि मग सगळेजण एकत्र एक अगदी आनंदाने राहू लागले मीरा ए मीरा चल बर मला जरा लवकर कणिक म्हणून दे मी पटापट पोळ्या करून घेते नाही आई मी नाही मळू शकत मी हाताला मेहंदी लावलीये मीरा सकाळी सकाळी पुन्हा तू मेहंदी लावून बसलीस खूप आगाऊ झालीस तू खरंच मला कामात मदत करायला नको म्हणून बघावा तेव्हा हाताला मेहंदी लावून बसलेली असतेस चल आता जा आणि लवकर हात धुवून माझ्याकडे ये मला कामावर जायला उशीर होतोय आई तू कर ना बघ ना मी किती सुंदर डिझाईन काढलाय जशी आईची नजर मीराच्या मेहंदीवर पडते तिचा राग क्षणात थंड होतो ती मीराला म्हणते अरे वा मीरा तू तर खूपच छान मेहंदी काढलीस हो आई मला काल त्या शांती दिदीने पुस्तक दिलं होतं त्यात खूप छान छान डिझाईन काढलेल्या आहेत त्यातूनच बघून काढलीये मी छान आली आहे ना हो हो खूपच छान काढलीये अगो पण मला तर ओहो पुन्हा अडकवलंस ना तू मला तुझ्या बोलण्यात मला आधीच एकतर उशीर झालाय त्यात तू महाराणी हाताला मेंदी लावून बसलीयस आई तू एवढं टेन्शन कशाला घेतेस एक दोन तासात माझी मेंदी वाळली की मी घरातली सगळी कामं करेन तुझी मीराचं बोलणं मान्य करून कावेरी कामावर निघून जाते ती एका मोठ्या सोसायटीतल्या घरांमध्ये काम करायची आणि त्याच पैशातून ती स्वतःचं आणि मीराचं पोट भरायची कावेरीच्या नवऱ्याचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं तेव्हापासून कावेरीवरच सगळी जबाबदारी होती मीरा पण घरच्या कामात तिची सगळी मदत करायची मीराला मेहंदी काढायला खूप आवडायचं तिने आपल्या घराच्या मागे मेहंदीची खूप सारी झाडं लावली होती ती त्या झाडांची खूप काळजी घ्यायची ती स्वतःच त्या मेहंदीची पानं वाटून आपल्या हातावर काढण्यासाठी मेहंदी तयार करायची मग एक दिवस मीरा आपल्याला या जागेत थोडीफार शेती पण करायला पाहिजे बाळा या मेहंदीच्या पानांनी थोडीच काही कमाई होते शेती केली तर निदान काहीतरी पैसे तरी मिळतील नाही आई माझ्या मेहंदीच्या झाडांना हात पण लावू नकोस बाजारातून मेहंदी विकत आणायला तर आपल्याकडे पैसे नाहीयेत मग हे तरी राहू दे ना हे बोलताना मीराच्या डोळ्यात पाणी आलं कावेरी तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणते मीरा बाळा मला माहितीये मेहंदी लावायला तुला खूप आवडतं पण आपली परिस्थिती तुला माहिती आहे ना राजा मी किती मुश्किलीने सगळं आई मला सगळं कळतंय जा कर तुला काय करायचं एवढं बोलून मीरा तिथून रडत रडत निघून जाते कावेरीला त्यामुळे खूप वाईट वाटतं ती मीराच्या मेहंदीच्या झाडांना काहीच करत नाही असेच काही दिवस जातात सतत जास्त काम करत राहिल्यामुळे कावेरीची तब्येत आता सारखी बिघडायची ती सतत आजारी राहू लागली माया तिला म्हणाली आई तू आराम कर तुला ताप आहे रात्रभर झोपली नाहीयेस मी जाते कामावर नाही मीरा तू कशाला नाई, नाई, मी, मी जाते कावेरी उठून चालायला लागते तेव्हा तिला चक्कर येते मीरा तिला कशी बशी पकडते आणि कॉटवर पुन्हा झोपून हो तिच्या अंगावर चादर घालते आई बास आता आता तू आराम करशील आणि कामावर मी जाईन कावेरी घरी राहून आराम तर करत होती पण खर तर तिला चांगल्या उपचारांची गरज होती पण त्यासाठी पैसे तर नव्हतेच आता रोज मीराच काम करायला जायची आणि घरी आल्यावरही घरातली सगळी कामं करायची त्यामुळे या सगळ्या कामात तिला मेहंदी लावायला वेळच मिळायचा नाही मीरा <coughs> किती दिवस झाले ग तू मेहंदी नाही लावलीस अ हो आई अग आता माझ मनच लागत नाही अच्छा मेहंदी लावायला तुझं मन लागत नाही मला सगळं कळतंय मी इथे अशी आडवी पडले आणि माझ्या या बाळावर सगळी कामाची जबाबदारी आलीये आता खूप झाला माझा आराम मीरा जा तू जाऊन मेहंदी काढ आज मी जाईन कामावर नाही आई तू कुठेही जाणार नाहीस मी करेन सगळं आणि मी खरंच सांगते आई मी मी आता मोठी झाली ना मेहंदीची आवड आता संपली माझी असं बोलून मीरा कामावर जाण्यासाठी घरातून बाहेर निघते कावेरीच्या डोळ्यात पाणी येतं मीरा सोसायटी मधल्या बऱ्याच घरात काम करायची त्यातलंच एक घर आरतीचं होतं तिच्या घरी राखी पौर्णिमेचा सण अगदी धूमधडाक्यात साजरा केला जायचा या सणाच्या तयारीसाठी मीरा पण तिला मदत करायची त्याच वेळी अरे असं कसं मी सगळ्या नातेवाईकांना मैत्रिणींना बोलवलंय मी आता त्यांना काय सांगू बरं फोनवर बराच वेळ बोलल्यानंतर आरती फोन ठेवून देते आरतीला असं नाराज झालेलं बघून मीरा तिला विचारते काय झालं ताई साहेब तुम्ही खूप टेन्शन मध्ये दिसताय हो ग मीरा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय उद्या सण आहे त्यामुळे मेहंदी लावायला मी सगळ्या नातेवाईकांना इथंच बोलावलं होतं आणि आता शेवटच्या क्षणाला या पार्लरवालीने मला धोका दिलाय आता सांगते येऊ शकणार नाही म्हणून आता काय करणार असं कोण तयार होणार आता एवढ्या सगळ्यांना मेहंदी लावायला कोण येईल ला आता चांगली काढायला अरे हो कावेरीने मला एकदा सांगितलं होतं की तुला मेहंदी लावायची भारी हौस आहे बास मग तर आता प्रॉब्लेमच नाही तूच बघून घे आता उद्या बऱ्याच हातांना मेहंदी लावायची तुला आणि चांगला रंगही आला पाहिजे बघ तुम्ही अजिबात काळजी करू नका ताई मी सगळं नीट करेन खूप दिवसांनंतर मीराच्या चेहऱ्यावर आनंद होता तिने घरी पोहोचताच मेहंदीची खूप सारी पानं तोडून त्याची पेस्ट करायला घेतली हे बघून कावेरी मीराला म्हणाली अगं मीरा आता संध्याकाळ झालीये आता मेहंदी लावू नको बाळा हवा पण थंड आहे ही मेहंदी माझ्यासाठी नाही आई पाचव्या मजल्यावरच्या ताई आहेत ना त्यांना लावायची आहे बरं ठीक आहे बाळा पण जरा नीट सांभाळून ती मोठी लोक आहेत हो आई तू अजिबात काळजी करू नकोस मेहंदी लावण्यात माझ्याकडून कधी चूक होईल का आई मीराने खूप सारी मेहंदी तयार करून घेऊन ती आरती कडे येते ती आपली मेहंदी कोण मध्ये भरतच होती तेवढ्यात आरतीची एक मैत्रीण तिला म्हणते आरती तू हे कुणाला बोलवलंयस मी ज्या पार्लरवालेचा नंबर दिला होता तिला कॉल नाही केलास का अगं केला होता ना पण तिने ऐन वेळी धोका दिला यायला नाही ना म्हणाली ती तू काळजी करू नकोस ग की आहे माझी मेड आहे ना कावेरी ही तिचीच मुलगी आहे खूप छान मेहंदी काढते ती आरती तू पण ना गोष्टच वेगळी असते त्यांचं सगळं मटेरियल ब्रँडेड असत मेहंदी छान लाल होईल याची गॅरंटी पण असते पण हिच्या मेहंदीची मला जरा शंकाच आहे बाई त्याच्यावर साध लेबलही नाहीये जर हातावर याची काही रिॲक्शन झाली तर तुम्ही अजिबात काळजी करू मॅडम जी ही मेहंदी मी में स्वतः पाट्यावर वाटून तयार केली आहे माझ्याकडे खूप सारी मेहंदीची झाड आहेत याच्यात असं काहीच नाही की जे तुम्हाला नुकसान करेल नाही बाई आरती सॉरी मला माझ्या हातावर कुठलीही रिस्क नकोय तुम्ही सगळ्या काढून घ्या मी तर पार्लर मध्ये जाऊनच काढीन एवढं बोलून आरतीची मैत्रीण शालिनी तिथून दुसऱ्या खोलीत निघून जाते मग आरती मीराला खुणावते आणि काम सुरू करायला सांगते अरे बा मानलं पाहिजे या छोटीने तर काय सुंदर मेहंदी काढलीये मला नाही वाटत की या मेहंदीचा रंग त्या पार्लर मधल्या मेहंदी सारखा येईल म्हणून आता बास कर शालिनी मेहंदी किती रंगेल हे उद्या कळेलच ना आपल्याला लहान मुलगी आहे ती तिला असं घाबरवू नकोस अग मला काय माझे हात थोडीच खराब होणार आहे तुम्हीच लावा आणि तुम्हीच भोगा शालिनी रागाने तिथून निघून जाते तिला पूर्ण खात्री होती की मीराची मेहंदी रंगणारच नाही उलट हातावर रिॲक्शन होईल पण जे झालं ते अगदी या उलट झालं दुसऱ्या दिवशी मीराच्या घरी अरे ताई साहेब तुम्ही इथे तुम्ही तर सांगितलं होत ना की आज कामावर येऊ नको म्हणून म्हणून मी नाही आले अगं हो हो काल तू किती दमली होतीस म्हणून मी यायला नको म्हणाले मी तुला इथे कामासाठी बोलवायला नाही आले दुसऱ्याच कामासाठी आलीये आत नाही बोलवणार का मला अरे सॉरी सॉरी ताई साहेब या ना आत या आरतीला बघून कावेरी ही अंथरुणातून उठून उभी राहते आरती बरोबर तिची मैत्रीण शालिनी पण होती मीरा त्या दोघींना पाणी देत म्हणते हे घ्या ताई साहेब मेहंदी नीट रंगली ना ताई साहेब हे तुला मी नाही शालिनी सांगेल शालिनी आपले हात मीराला दाखवते तिच्या हातावर बरेच फोड आले होते ते पाहून मीरा तिला म्हणते अरे हे, हे काय झालं मी तुझ्याकडून मेहंदी नाही काढली उलट तुझा, तुझा अपमानच करत राहिले त्याची मी सगळ्यात महागड्या पार्लर मध्ये जाऊन मेहंदी लावली आणि त्यांना बजावून सांगितलं होतं की मेहंदीचा रंग चांगला आला पाहिजे त्या नादात त्यांनी काय मिक्स केलं त्या मेहंदी मध्ये काय माहीत आणि माझ्या हाताचे हे हाल झाले आणि दुसरीकडे तुझी मेहंदी बघ ज्यांनी ज्यांनी लावली त्यांचे हात किती छान उठून आरतीचे आरतीने आपले हात तिला दाखवले मीराने तिच्या हातावर काढलेली मेहंदी खूपच छान रंगली होती म्हणून आरती मीराच्या घरी आली आणि कावेरीला म्हणाली बास कावेरी आता तू मीराकडून झाडू पोछाचं काम करणं बंद कर ती आता तेच करेल जे तिला करायला पाहिजे अ म्हणजे काय ताई साहेब ही आता मेहंदी काढेल सगळ्यांच्या हातावर माझ्या एका मैत्रिणीचं ब्युटी पार्लर आहे काम आणि मेहंदी खूपच आवडली ती मीराला तिच्या पार्लर मध्ये मेहंदी काढायला बोलावतीये ती चांगले पैसेही देईल मीराला आणि तिथे राहून मीरा पार्लरची इतर कामं पण शिकेल आरतीचं बोलणं ऐकून कावेरीचे डोळे पाणावतात ती हात जोडून आरतीचे आभार मानते मीरा पण खूप खुश होते आता ती केवळ आपली मेहंदीची हौसच नव्हे तर चांगले पैसे कमावून आपल्या आईचे उपचारही करू शकणार होती बेस्ट बॉडीज हॅलो मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा आणि हो शेअर करायला पण विसरू नका अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा बघत रहा बेस्ट बडी <laughs>